आज आपण बघणार आहोत ते कैरीची आमटी कशी करायची ते नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आमटी म्हटली की अनेक प्रकारच्या आमट्या आपल्या डोळ्यासमोर येतात म्हणजे कुठल्या उडदाची असते मुगाची असते तुरीची असते आता अगदी तुरीच्या डाळीची आमटी म्हटली तरीसुद्धा त्यात अनेक प्रकार आहेत त्यातले तीन चार प्रकार तर आपण दाखवलेलेच आहेत पण आज आपण विशेष बघणार होती कैरीची आमटी कारण हल्ली आता बाजारामध्ये हिरव्या कैऱ्या खूप प्रमाणात येतात आणि अशा वेळेला काय होतं की आपण त्या कैऱ्या आणतो त्याचा तक्कू करतो लोणचं करतो आणि त्याची जी कोय उरते की नाही ती जी कोय असते तिला बऱ्या प्रमाणामध्ये थोडासा गर लागलेला असतो असं जर गर असलेली कोय असेल तर तीसुद्धा आपण आमटीत घालून छान कैरीची आमटी करू शकतो अशी आंबटगोड चवीची सुंदर आमटी कशी करायची ते आपण आता बघूयात आपण पहिल्यांदा तेल आपल्या कढईमध्ये तापायला घेऊयात तेल आपलं तापत आलं आपण याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालूयात मोहरी अर्धी तडतडायला लागली की गॅस नेहमी लहान करावा म्हणजे आपली मोहरी काळी पडत नाही कारण काळी जर मोहरी झाली किंवा जळाली तर त्या कुठल्याही पदार्थाला छान वास लागत नाही त्याची चव मुख्य बदलते हिंग आहे कढीपत्ता घातलाय थोडीशी हळद थोडंसं तिखट आणि पाणी आता आपलं जे आपण पाणी फोडणीला टाकलेलं आहे नेहमी एक म्हणजे माझी पद्धत मी सांगते की नेहमी आमटी करताना मी असं पाणी आधी फोडणीला टाकून घेते आणि त्याच्यात आपल्याला काय आमसुलं चिंच काय हवं असेल ते घालून त्याला छान उकळी आणते म्हणजे काय होतं त्याचे जे, जे सगळे रस असतात किंवा त्याचा जो स्वाद असतात तो त्या पाण्यामध्ये उतरतं आणि मग नंतर आपण त्याच्यामध्ये आपली कुठली जी तुरीची म्हणा मसुरीची जी आपण डाळ घालणार असू ती त्याच्यामध्ये घालायची म्हणजे ती तुरीची डाळ खूप उकळल्यामुळे जो आहे कसं गचका होतो की नाही आमटीचा तो होत नाही आता आपल्या पाण्या थोडंसं गरम झालं आहे त्याच्यामध्ये आपण ह्या आपल्या कैऱ्यांचे तुकडे घालणार आहोत कैरीची साल मात्र जाऊ द्यायची नाही बरं का साल गेली तर आपल्या आमटीला कडसरपणा येते आता हे आपण पाणी चांगलं एक चार पाच मिनटं त्या आपल्या कैऱ्या मऊ तर उकळून घेणार आहोत आपल्या पाण्यालाही छान उकळी आली आहे कैरी पण एक थोडीशी मऊ झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण आपले बाकीचे मसाले घालून घेऊयात बाकीचे म्हणजे मसाले म्हणजे काय की आपला घरी केलेला हा गोडा मसाला आहे हा थोडासा घालूयात चवीपुरतं मीठ चवीपुरतं गुळ ही जी आमटी आहे ही आंबट गोड चवीची छान लागते बरं का मुख्य म्हणजे चिंचगुळाची आपण ज्यावेळेला आमटी करतो त्यावेळेला तो जो स्वाद असतो चिंचेचा तो वेगळा असतो आणि हा कैरीचा स्वाद जो लागतो ना या आमटीला तो एकदम अप्रतिम असतो आपली कैरी छान शिजली गेली म्हणजे त्याचा जो स्वाद आहे तो आपल्या पाण्याला लागला आता आपण ही नेहमीसारखी आपण जी तुरीची डाळ शिजवतो की नाही तशी शिजवून घेतली ती आपण आता आपल्या आमटीत घालणार आहोत नेहमी आपण आमटी करताना काय करतो की तुरीची डाळ पहिल्यांदा चांगली घोटून घेतो पण म्हणजे माझ्या सासरी ही डाळ कधी घोटत नाहीत बरं का ते असं डाळ डाळ असं दिसलं पाहिजे असं माझ्या सासऱ्यांना खूप आव आवडायचं म्हणजे असं पण आज आपण जी डाळ आमटी केलेली आहे ही त्या पद्धतीनेच केली तुमच्या लक्षात आलं का हे आपल्या कैरीचा पूर्ण रंग बदलला आहे की नाही म्हणजे आपली कैरी चांगली शिजली तर वरण घातल्यानंतर म्हणजे शिजलेलं वरण घातल्यानंतर एक दोन चार मिनटं मंद गॅसवर आपण आपली जी आमटी आहे ती उकळू द्यायची मस्त आमटी झालेली आहे भाताबरोबर किंवा पोळी कुस्करून वरती थोडंसं तूप किंवा अगदी भुरका मारायला सुद्धा ही आमटी अतिशय छान लागते अशी आपली ही मस्त कैरीची आमटी तयार झाली तुम्ही नक्की करून बघा आणि मला अभिप्रायामध्ये कळवा मी तुमच्या अभिप्रायाची नेहमीसारखी वाट बघते तुम्ही मला जे भरभरून प्रेम देत आहे त्याच्याबद्दल धन्यवाद अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला दाबायला विसरू नका